नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण सॉल्व एक्झाम्पल मधील 6वं उदाहरण बघणार आहोत. तर आपली गणिताची सर्वप्रथम स्टेप गणिताच्या समायोजना करणे. तर इथे तुम्ही बघू शकता श्रेयस आणि मृणाल यांचं आपल्याला 30 पत्रक दिलेलं आहे आणि यांचं आपल्याला व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद पत्रक तयार करायचं आहे. तर मित्रांनो, समायोजना सर्वप्रथम समायोजना आहे सवरण स्कंध 30,000, नंतर आहे अदत्त खर्च, वेतन आहे 1200, कमिशन 400, वेतन आणि कमिशन यावर आपण खुणा करून घेतल्या. नंतर उपस्करावर 10% घसारा करा. उपस्करावर सुद्धा आपण काय करून घेणार आहोत, तर आपण खून करून घेणार आहोत उपस्करावर. उपस्कर आपली संपत्ती आहे. नंतरची समायोजना आहे की नवीन बुडीत कर्जासाठी 1200 तरतूद करा ऋणकोवर. परत समायोजना, नंतर 5,000 माल आगीमुळे नष्ट झाला, विमा कंपनीने 2,000 दावा मान्य केला. नंतर आहे, आता ही समायोजना आपल्याला याचं कोणतंही पद नाही आहे. नंतर आहे श्रेयस आणि मृणाल दोनास एक या प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात. कोणत्या? तर दोनात एक. तर आपल्याला काय करायचं आहे आता, व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद पत्रक. तर यासाठी आपण आखणी करून घेऊया. तर आपण ते आखणी करून घेतलेली आहे मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता. तर मित्रांनो, इथे आपल्याला त्यांनी श्रेयस आणि मृणाल यांचं भांडवल दिलेलं आहे, मी ते टाकून घेतलेलं आहे. इथे आपल्याला नफा किंवा तोटा जो मिळणार आहे, नफा तोटा खात्यावर त्याच्यासाठी मी जागा सोडलेली आहे. नंतरचं पद आहे खरेदी. खरेदी जातं आपल्या व्यापार खात्यात. नंतर आहे विक्री. विक्री आपलं व्यापार खात्याच्या जमा बाजूला. प्राप्तिपत्र संपत्ती आणि देवीपत्र धनको हे आपण टाकून घेऊया. तर आपण हे पदी इथे टाकून घेतलेले आहे. नंतर आता आहे आपलं कमिशन आणि वेतन. कमिशन आणि वेतन यावर आपल्याला काय विचारलेली आहे समायोजना, की यामध्ये अदत्त आहे, वेतन आहे 1200, कमिशन 400. तर हे दोन समायोजना आपण करून घेणार आहोत नफा तोटा. तर आपण या खात्यामध्ये हे करून घेतलेलं आहे कमिशन आणि वेतन. नंतरचं आपलं पद काय आहे विमा. आता विम्यावर काय सांगितलेलं आहे त्यांनी, गुपित समायोजना. इथे तुम्ही बघू शकता की विमा किती हजार आहे आपला. तर तुम्ही इथे विमा बघू शकता, आपला विमा आहे 9,000 रुपये. तर आता विमा आहे 9,000, तर किती महिन्यासाठी सांगितलेलं आहे त्यांनी दिलेला, की विमा 9 महिन्याकरता. परंतु आपलं आर्थिक वर्ष किती महिन्याचं असतं, 12 महिन्याचं. त्यांनी किती महिन्याचं दिले, 9 महिन्याचा. आता 9 महिन्याचा आपण 9,000 दिला, म्हणजे एका महिन्यासाठी किती असणार आहे, 1,000. आणि आपल्याला अजून किती महिन्याचं द्यायचं आहे, 12 महिने असल्यामुळं 3 महिन्याचा अजून आपल्याला विमा त्यामध्ये द्यायचा आहे. तर एका महिन्यासाठी 1,000, 3 महिन्यासाठी 3,000, अजून आपल्याला किती हजार द्यावे लागणार आहेत, 3,000. तर विम्याची ती गुपित समायोजना आपण करून घेऊया. आता मी विम्याची समायोजना इथे केलेली आहे अधिक 3,000, 12,000. आता ही जी समायोजना आहे ही आपल्याला परत वाचायला मिळणार आहे का नाही, ही कशी समायोजना आहे गुपित, म्हणून आपण तिची लगेच तापडतोब नोंद करून घेणार आहोत अदत्त विमा. आता मित्रांनो, पूर्वदत्त भाडे. इथे आपल्याला पूर्वदत्त भाडे 3,000 दिले. भाडे आपला काय असतो, खर्च असतो. परंतु पूर्वदत्त भाडे, पूर्वदत्त खर्च आपला काय असतो, संपत्ती असतो. म्हणून पूर्वदत्त भाडे मोस्ट इम्पॉर्टंट पद आहे मित्रांनो हे, की आपल्याला काय वाटतं की भाडे आपला खर्च आहे, आपण लगेच नफा तोटा खात्यात घेतो. परंतु पूर्वदत्त खर्च म्हणजे पूर्वदत्त भाडे आहे, म्हणून आपलं ते संपत्ती बाजूला जाणार आहे. धनको आपली देत आहे, ते आपण देता बाजूला लिहून घेणार आहोत आणि ऋणकोवरची ते आपण समायोजना करणार आहोत. आता ऋणकोवर समायोजना त्यांनी आपल्याला विचारलेली आहे की बुडीत कर्ज 1,200. तुम्ही बघू शकता इथे 25,000 1,200 गेले, 23,800 आपलं उत्तर आलेलं आहे. नंतर आहे आता टपाल खर्च. टपाल खर्च आपला कुठे जाणार आहे, नफा तोटा खात्यात. नंतर परिसर. परिसर आपली काय आहे, संपत्ती. आणि उपस्कर सुद्धा आपली संपत्ती आहे. उपस्करावर समायोजना आहे, आपण इथे समायोजना करून घेऊ. तर उपस्करावर आपल्याला 10% घसारा सांगितला होता. 20,000 10% घसारा येणार आहे, 2,000 बाहेर आले आपले 18,000. नंतर आता बुडीत कर्ज. मित्रांनो, बुडीत कर्ज त्यांनी दिलेलं आहे आपल्याला 500 रुपये. आणि आपण इथे नवीन बुडीत कर्ज आकारलेलं आहे 1,200, ते आपण नफा तोटा खात्यामध्ये त्यामध्ये ॲड करणार आहोत. रोख शिल्लक, बँक शिल्लक आपली काय आहे, संपत्ती आहे. नंतर खरेदीवरील वाहतूक खर्च आणि विक्रीवरील वाहतूक खर्च. आता खरेदीवरील आणि विक्रीवरील वाहतूक खर्च, आता तुम्ही कन्फ्यूज असाल या पदांमध्ये की व्यापार खात्यात लिहायचं नफा तोटा. तर खरेदीवरील जर का खर्च असेल तर तो लिहायचा व्यापार खात्यात, आणि विक्रीवरील असेल तर नफा तोटा खात्यात. आणि स्कंद आपली काय आहे, संपत्ती आहे. ती स्कंद सुद्धा आपण इथे लिहून घेऊ. तर मित्रांनो, आपण स्कंद, बँक शिल्लक टाकून घेतली, वाहतूक खर्च सुद्धा टाकला आणि विक्रीवरील वाहतूक खर्च सुद्धा टाकला, इथे खरेदीवरील टाकला. तर नंतरचं पद आहे मित्रांनो आपलं मजुरी. आता मजुरी आपला काय आहे, अप्रत्यक्ष खर्च, तो जाणार आहे व्यापार खात्यात.
आणि नंतरचं पद आहे अदत्त मजुरी. आता अदत्त मजुरी आपलं पहिलं काय होतं, पूर्वदत्त भाडे. तर आपण पूर्वदत्त भाडे कुठे घेतलं होतं, संपत्ती बाजूला घेतला होता. आता ते पूर्वदत्त असल्यामुळे आपण संपत्ती बाजूला घेतला. आता अदत्त खर्च आहे, आपल्याला द्यावं लागणार आहे, म्हणून आपण कुठे घेणार आहोत, देता बाजूला. तर मजुरी व्यापार खात्यात लिहूया आणि अदत्त मजुरी धनको साईडला म्हणजेच देता साईडला लिहूया. आता आपण हे लिहून घेतलेलं आहे मजुरी आणि अदत्त मजुरी. आता आपलं काय झालं मित्रांनो, पूर्ण पदे हे टाकून झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की समायोजनेच्या ज्या काही आपण नोंदी केलेल्या आहेत तर त्या डबल नोंदी आपल्याला करायच्या आहेत. आता कमिशन, कमिशन आपल्याला किती, कमिशन आणि वेतन यावर काय समायोजना विचारलेली आहे की अदत्त वेतन म्हणजे आता हा अदत्त खर्च आहे आपल्याला देता बाजूला लिहावं लागणार आहे. आता मित्रांनो आपण अदत्त वेतन आणि कमिशन इथे टाकून घेतलेलं आहे. नंतर आता आहे आपलं उपस्कर. उपस्करावर काय करलेलं आहे आपण, घसारा 2000. आता उपस्करावरचा घसारासुद्धा आपण इथे लिहून घेऊया. आता आपण घसारासुद्धा लिहून घेतला. नंतर आपली एक समजणं आहे की आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की आगीमुळे 5000 माल जळाला आणि विमा कंपनीने 2000 दिले. म्हणजे आगीमुळे आपला माल गेला म्हणून आपला माल जर का कोणत्याही कारणाने जात असेल तर आपण काय करणार आहोत, व्यापार खात्याच्या जमा बाजूला लिहिणार आहोत. आता 5000 माल होता आपला आणि विमा कंपनीने आपल्याला किती रुपये दिलेले आहे, 2000 आपल्याला परत दिलेले आहे. म्हणून आपलं नुकसान किती हजाराचं झालं, 5000 2000 गेले 3000, ते आपण 3000 नुकसान नफा तोटा खात्यामध्ये लिहिणार आहोत. ते आपण इथे लिहून घेतलेलं आहे. नंतर आहे सवरण स्कंध. सवरण स्कंध आहे 30000, तो जो आता आपला व्यापार खात्याच्या जमा बाजूला आणि ताळेबंद पत्रकाच्या संपत्ती बाजूला, तो आपण इथे लिहून घेतलेला आहे. आता मित्रांनो आपलं काय झालं, पूर्ण समाजनेच्या नोंदी झाल्या आणि त्यानंतर आपलं काय झालं, आता पदे सुद्धा टाकून झाले. आता आपले स्टेप काय आहे की व्यापार खाते क्लोज करणे. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत की व्यापार खात्याची जी काही जमा बाजू आहे तिची आपण इथे बेरीज पूर्ण करून घेणार आहोत. तर आपली बेरीज आलेली आहे 1,05,000. आता 1,05,000 ही जे काय आहे ही रक्कम आपली, ही पूर्ण रक्कम काय करायची असते, आपल्याला मायनस करायची असते, तेव्हा आपल्याला काय मिळतो, ढोबळ नफा. तर ती बेरीज मायनस केली असता उत्तर येतं 38,100 आणि हे गणित आपलं क्लोज होतं 1,05,000. आता हा ढोबळ नफा आपण कुठे घेणार आहोत, व्यापार खात्याच्या जमा बाजूला. तर मित्रांनो आता आपण ढोबळ नफा स्थानांतरित केल्यानंतर नफा तोटा खात्याची जमा बाजूची बेरीज केलेली आहे 38,100. आता 38,100 काय करायचं आहे, आपल्याला ही जी काय बेरीज आहे ही पूर्ण बेरीज त्यातून आपल्याला वजा करायची आहे. ती बेरीज जर वजा केली आपण तर आपल्याला उत्तर किती येतं, 6000. आता 6000 आपल्याला कोणत्या प्रमाणात वाटून ते सांगितलेले आहे, 2:1. तर 2:1 प्रमाणात 6000, तर श्रेयसला मिळणार आहेत 4000 आणि मृणालला मिळणार आहेत 2000. इथे आपण 6000 घेतले आणि हे पूर्ण गणित आता आपल्याला काय करायचं आहे, इथे क्लोज करायचं आहे 38,100. आता श्रेयस आणि मृणाल यांना 4000 आणि 2000 नफा मिळालेला आहे, तो ती इथे कुठे त्यांच्या भांडवल खात्याला स्थानांतरित करायचा. श्रेयसला मिळालेलं आहे 4000, म्हणून ते 4000 आपण इथे घेणार आहोत. 35,000 4000 ॲड केले असता उत्तर येतं बाहेर 39,000. नंतर आता मृणाल, मृणालचं भांडवल 20,000, तिला नफा मिळालेला आहे 2000, तो त्या 20,000 काय करायचा आहे, आता ॲड करायचा, बाहेर आलेले आहेत आपले 22,000. आता काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला, की ताळेबंद पत्रकाची शेवटची स्टेप, की ताळेबंद पत्रकाची बेरीज करणे. इथे सर्वप्रथम मी देता बाजूची बेरीज करणार आहे. मित्रांनो आता देता बाजूची बेरीज मी केली, 1,22,600 आलेले आहे. याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, ताळेबंद पत्रकाची जमा बाजूची बेरीज. तर ताळेबंद पत्रकाच्या संपत्ती बाजूची सुद्धा 1,22,600 बेरीज आलेली आहे. आता दोन्ही बाजूची जर का बेरीज समान आली तर आपलं गणित कसं असतं, बरोबर असतं. आपली दोन्ही बाजूची बेरीज ही समान आलेली आहे, गणित आपलं बरोबर आहे. मित्रांनो यामधील जर का तुम्हाला काही समजणं समजल्या नसतील, जसं की विक्रीवरील खर्च असो, कोणतीही समजणं असो, आपल्या पूर्ण समजणं तर झालेल्या आहेतच, तरीसुद्धा तुम्हाला काही समजणं समजल्या नसतील तर त्या मला कमेंट करून सांगा, मी त्या सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि मित्रांनो आता आपण यानंतर ते आपलं जे काही चॅप्टर आहे की प्रमंडळाची खाती, या चॅप्टरवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत, चार चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला